डोंबिवलीत मेरी बेटी मेरा अभिमान या थीमवर आधारित एका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. खास महिलांसाठी हे सामने खेळले गेले. त्यांना नवा आत्मविश्वास देणं हा त्यामागचा उद्देश होता. हा जल्लोष करणाऱ्या महिला आणि मुली क्रिकेटच्या व्यावसायिक खेळाडू नव्हेत, तर या आहेत तुमच्या आमच्यासारख्या सामान्य महिला. यातल्या कुणी डॉक्टर आहेत, कुणी शिक्षिका, तर कुणी गृहिणी. यातल्या कुणीच रोज क्रिकेट खेळत नाहीत, पण क्रिकेटची आवड मात्र आहे. अशाच महिलांसाठी डोंबिवलीत एका खास क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलं होतं. मेरी बेटी मेरा अभिमान या थीमवर आधारित या स्पर्धेत महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे रात्री फ्लड लाईट्समध्ये ही स्पर्धा खेळली गेली. या सामन्यात अगदी 6 वर्षांच्या चिमुरडीपासून ते 85 पर्यंतच्या महिलांनी चेंडू टोलवले. महिनाभर या स्पर्धेसाठी सराव करण्यात आला. मेरी बेटी मेरी अभिमान याप्रमाणे ज्या ज्या महिला आहेत त्या ऑफिसमध्ये काम करतात, कोणी घरी काम करतात, पण हा असा एकच प्लॅटफॉर्म आहे जो वर्षातून आम्हाला एकदा मिळतो की जिथे सर्वजण सर्व विसरून घरातली कामं वगैरे सांभाळून प्रॅक्टिस करायला येतात आणि खूप खूप एन्जॉय करतात. आम्हाला खूप चांगलं वाटतंय आणि ही फर्स्ट टाइम आहे जी ह्यांच्यामध्ये एक टीम सिनियर्स बरोबर खेळतीये, तर आम्ही म्हणू शकतो इट इज अ प्राऊड मुमेंट फॉर अस. महिला आणि पुरुष क्रिकेटमध्ये काही फरक नाहीये. इतक्या सुंदर रीतीने महिला त्याचं बॉलिंग, बॅटिंग आणि फिल्डिंग ह्या तीनही गोष्टी अत्यंत उत्तमपणे महिला इथे सांभाळत आहेत, करतायत. खेळांमध्येही महिलांनी विशेष स्थान निर्माण केलंय. स्थानिक पातळीवरच्या अशा छोट्या प्रयत्नांमधून महिला खेळाडू घडवण्याचा उद्देश आहे. आम्ही असा प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त महिलांचे खेळांमध्ये कसा सहभाग वाढवता येईल आणि त्या दृष्टीने आम्हाला अजून त्यांच्यासाठी काय प्रोत्साहनात्मक अशा गोष्टी करतील त्या करण्याचा आमचा हा प्रयत्न इथे आम्ही आज सुरू केलेला आहे. यंदा पहिल्यांदाच झालेल्या या स्पर्धेत 8 महिलांचे आणि 4 लहान मुलींचे संघ सहभागी झाले होते. यात थंडर गर्ल्स या मुलींच्या तर रिजन्सी स्ट्रायकर या महिलांच्या संघानं बाजी मारली. कोण जिंकलं आणि कोण हरलं हे या स्पर्धेत महत्वाचं नव्हतंच, तर आपणही 4 आणि 6 मारू शकतो, विकेट घेऊ शकतो आणि धावू शकतो हा आत्मविश्वास मिळाला, तो सगळ्यात महत्वाचा होता. डोंबिवलीहून विशाल वैद्यसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.